मानसशास्त्राच्या इतिहासातला सगळ्यात प्रदीर्घ प्रयोग सुरू झाला आजपासून तब्बल 82 वर्षापूर्वी 1938 साली अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील 268 विद्यार्थ्यांवर. आणि संशोधनाचा विषय होता माणसाला आयुष्यात आरोग्य आणि सुखसमाधान प्राप्त करून देणारे घटक कोणते. या 82 वर्षात पाहणी करणाऱ्या संस्थेचे 4 डायरेक्टर्स बदलले, तर मूळ 268 मुलांपैकी आपल्या 90 पोचलेले 19 जण जिवंत राहिले. या 8 दशकात प्रत्येकाच्या दर 2 वर्षांनी मानसिक चाचण्या, दर 5 वर्षांनी शारीरिक चाचण्या, तर दर 10 वर्षांनी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. यातल्या अनेकांनी लौकिक जीवनात प्रचंड प्रगती केली. त्यातला एक जॉन एफ केनेडी अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. बेन ब्रॅडली हा वॉशिंग्टन पोस्ट या प्रमुख वृत्तपत्राचा मालक झाला. अनेक यशस्वी डॉक्टर्स वकील झाले, तर काही कफल्लक, काही व्यसनी, काही मनोरुग्णही झाले. अनेकांचे विवाह जुळले, तुटले, काहींचे टिकले. संशोधन सुरू झालं तेव्हा त्यांचा बुद्ध्यांक, व्यक्तिमत्व, वारसा, शरीराचं आरोग्य ह्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या. त्यात परस्पर संबंध, भावना, सहानुभूती, मानसिकता यांना अजिबात महत्त्व नव्हतं. मात्र हळूहळू लौकिक यश अपयश, पैसा, रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांच्यापेक्षा अंतिम समाधानासाठी कौटुंबिक नातेसंबंध, मित्रपरिवार आणि समाजाभिमुखता हे आवश्यक घटक असल्याचं संशोधकांच्या लक्षात येऊ लागलं. हे सारे विद्यार्थी समाजाच्या विविध थरातून आले होते. त्यांचं बालपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत सरलं होतं. मात्र ज्यांनी तिशी पुढे मनाच्या परिपक्व संरक्षक पद्धती म्हणजे डिफेन्सेस वापरले, ते अधिक समाधानी, आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुषी ठरले. त्यांचं लौकिक यश, संपत्ती, सामाजिक स्थान या गोष्टी दुय्यम ठरल्या. मनोव्यवस्थेचे हे परिपक्व घटक कोणते? अँटिसिपेशन, म्हणजे आपल्या अपेक्षांना वास्तवाची जोड देणं आणि जे मिळालं त्यात समाधान मांडणं. सप्रेशन, अप्रिय गोष्टींवर प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेचा वार न करता ती बाजूला ठेवणं. सब्लिमेशन, म्हणजे आपल्या उपजीविकेच्या साधनाला आणि अंतिमतः जगण्याला उदात्ततेची जोड देणं. अल्ट्रुइझम, म्हणजे आपल्या मिळकतीचा काही अंश इतरांसाठी खर्च करणं. आणि ह्युमर, म्हणजे आयुष्यातील विसंगतीला विनोदबुद्धीने सुसह्य करणं. हे मनाचे परिपक्व संरक्षक घटक. मात्र हे प्रदीर्घ संशोधन अंतिम टप्प्यावर नेणारे या संस्थेचे चौथे आणि सांप्रत डायरेक्टर रॉबर्ट वाल्डिंगर यांनी या 82 वर्षाच्या संशोधनाचा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष सांगितला, तो असा की ज्यांनी लौकिक यशाइतकीच कौटुंबिक, सामाजिक नाती जपण्याचा प्रयत्न केला, माणसं जोडली, जपली, टिकवली, ते आरोग्यपूर्ण, दीर्घायुषी आणि समाधानी ठरले. अशी नाती जपण्यासाठी आनंददायी तडजोड करावी, अहंभाव विसर्जित करावा आणि काही गोष्टी सोडून द्याव्या हे ज्यांना कळलं, त्यांना ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पहिलं पसायदानही कळलं असं म्हणायला हरकत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे.